जाहीर संमेलन, जाहीर संमेलन, जाहीर संमेलन, संत महापुरुष यांचा देश वाचवा, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचवा. तमाम धुळेकर वासियांना नम्र विनंती, या देशातल्या मुसलमान एससी एसटी ओबीसी पिछडा वर्ग मराठा धनगर समाज यांची आजादी व उन्नती धोक्यात आहे, यासाठी समाजवादी पार्टी कडून धुळे महानगरच्या वतीने संमेलन दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. ठिकाण AIT उर्दू शाळेत 80 फुटी रोड धुळे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी. कार्यक्रमाचे आयोजक समाजवादी पार्टीचे धुळे महानगर अध्यक्ष आसिफ मंसुरी. तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा ही नम्र विनंती. लक्षात ठेवा, जाहीर संमेलन, जाहीर संमेलन, जाहीर संमेलन, दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता, ठिकाण AIT उर्दू शाळेत 80 फुटी रोड धुळे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी. कार्यक्रमाचे आयोजक समाजवादी पार्टीचे धुळे महानगर अध्यक्ष आसिफ मंसुरी. तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहा ही नम्र विनंती. चलो, महाराष्ट्र समाजवादी पार्टीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात सद्भावना यात्रेसंदर्भात प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी साहेब महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 21 जुलै रोजी अकोला येथे देश बचाव संविधान बचाव ही सभा तिथे संपन्न झालेली आहे. येत्या 28 जुलै रोजी धुळे शहरातील 80 फुटी रोड AIT हायस्कूल गोलाबाजार इथे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे. या निमित्ताने धुळे महानगराध्यक्ष आसिफ विनायक मंसुरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शहराची शहराचे पदाधिकारी या सभेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे देशात ज्या एकता व अखंडतेबद्दल ज्या घटना होत आहे त्या निषेधार्थ आहे. जातीय एकता अखंडता निर्माण व्हावी, समाजात जो दरी पडलेली आहे ती दूर व्हावी, तेल कमी व्हावे या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी विविध ठिकाणी या जाहीर सभेद्वारे आवाहन करीत आहे. आम्ही पूर्ण जिल्ह्यातील लोकांना आवाहन करतो समाजवादी पार्टीच्या वतीने की दिनांक 28 रोजी सायंकाळी 7 वाजता 80 फुट रोड AIT हायस्कूलच्या मैदानात आपण सर्वांनी यावे आणि आमचे अबू आसिम आझमी यांच्या जे विचार आहे ते आपण ऐकावे आणि समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन मजबूतीसाठी सुद्धा हा दौरा अतिशय लाभदायक ठरणार आहे. म्हणून समाजवादी पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे व सभेला यशस्वी करावे. जय हिंद, जय समाजवाद. रुको रुको.